स्टॉक मार्केट रिलेटेड आपण खूप सारे व्हिडिओज बनवले ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस आपण शिकवण्याचा प्रयत्न केला. बरेच सारे चार्ट दाखवले, ट्रेड कसा करायचा, अशा अनेक गोष्टी झाल्या. पण तुमच्यापैकी बरेच जण हेच विचारतात, सर बेसिकच कन्सेप्ट आमच्या क्लिअर नाहीत, तर ते सगळं बघून काय उपयोग. त्यामुळे अशाच लोकांसाठी बेसिक सेरीजसुद्धा आपण बनवतोय ज्यामध्ये स्टॉक मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यामुळे तुमच्याही मनात कोणता प्रश्न असेल तर कमेंट करा, 101% आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिला प्रश्न, सेन्सेक्स आणि निफ्टी काय असतं. बरेच जण म्हणतात सेन्सेक्स वाढला, घसरला, शेअर मार्केट वाढलं, कमी झालं, अशा अनेक गोष्टी आहेत. पण ते कसं होतं, का होतं, त्याचा अर्थ काय आहे, अशा अनेक कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. एकदम बेसिकपासून सुरुवात करतोय. समजा माझी कंपनी आहे रिचमी, मला रिचमी कंपनीला या स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर करायचं आहे जेणेकरून माझ्या कंपनीसाठी मला काही फंड घेता येईल. म्हणजेच काय, मी माझ्या कंपनीचा 1 शेअर, 2 शेअर, 20 शेअर, 50 शेअर असे अनेक शेअर्स मी तुम्हाला देऊ करतो आणि त्या शेअर्सच्या बदल्यात तुम्ही पैसे देता, ते पैसे मी माझ्या कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी वापरू शकतो. अशा प्रकारे ही सगळी प्रोसेस वर्क होते. आता ही कंपनी कोणाकडे जाणार, एक्सचेंजकडे जाणार. भारतामध्ये 2 एक्सचेंज आहेत, 1 NSE आणि 1 BSE. हे 2 एक्सचेंज मेजर लेवलला काम करतात. बाकी छोटे छोटे एक्सचेंजेस अजून काही आहेत पण त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार नाही. 2 मेजर एक्सचेंज NSE आणि BSE हे एक्सचेंज झाले. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. BSE ची स्थापना झाली 1979 साली, तेही 100 रुपयापासून, आणि आत्ता तो 50,000 त्याचा सेन्सेक्स पोहोचला आहे. 100 रुपयापासून त्याची सुरुवात झाली होती त्याच्या इंडेक्सची. इंडेक्स काय आहे, सेन्सेक्स काय आहे हे मी पुढे सांगणार आहे. तसंच NSE ची स्थापना झाली 1996 साली, तेही 1,000 रुपयापासून, आणि आत्ता त्याची प्राईस 15,000 क्रॉस झाली आहे. एक छोटंसं उदाहरण देतो, जर आपण एका कुकरमध्ये भात ठेवला आहे आणि त्याच्या काही शिट्या झाल्या तर तो पूर्ण भात व्यवस्थित शिजला आहे की नाही हे कसं चेक केलं जातं, त्यामधील काही शीतं आपण घेतो आणि ते दाबून पाहतो भात बनला आहे की नाही हे आपल्याला त्यावरून समजतं. म्हणजेच आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा. तसंच NSE आणि BSE खूप साऱ्या कंपन्या लिस्टेड आहेत. आता BSE जवळपास 6,000 आसपास कंपन्या लिस्टेड आहेत आणि NSE 1900 ते 2000 कंपन्या लिस्टेड आहेत. हा आकडा नेहमी व्हेरी होत असतो, बदलत असतो. काही कंपन्या लिस्ट होत असतात, काही कंपन्या डीलिस्ट होत असतात. आता मला माझ्या कंपनीला लिस्ट करायचं आहे तर मी करू शकतो. लिस्ट केलेल्या कंपनीला पुन्हा डीलिस्ट करायचं असेल, मला स्टॉक मार्केटमधून बाहेर पडायचं असतील, सगळे शेअर्स मला माझ्याकडे हवे असतील, तर ते सुद्धा करता येतं. त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसिजर आहे. आता एवढ्या 6,000 कंपन्या 2,000 कंपन्या कशा चालत आहेत, प्रॉफिटमध्ये आहेत की लॉसमध्ये आहेत, वाढत आहे दर की कमी होत आहे, हे कसं ओळखायचं, त्यासाठी बनवण्यात आला इंडेक्स. जसं शीतावरून भाताची परीक्षा करणार, तसंच NSE BSE परीक्षा त्या इंडेक्सवरून करण्यात येणार. म्हणजेच BSE बनवला सेन्सेक्स, म्हणजेच सेन्सेटिव्ह इंडेक्स. हा इंडेक्स आहे टॉप 30 कंपनीजचा. याच्यामध्ये टोटल 30 कंपन्या आहेत. या वेगवेगळ्या सेक्टरमधून सिलेक्ट केल्या जातात. आता वेगवेगळे सेक्टर कोणकोणते असतात, जसं ऑटोमोबाईल सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, त्याचबरोबर बँकिंग सेक्टर आहे, असे वेगवेगळे सेक्टर्स एकत्रित करून त्या सेक्टरमधील टॉप कंपनीज निवडल्या जातात. ज्या कंपनीचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन जास्त असेल. आता फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, मार्केटमध्ये जेवढे स्टॉक आहेत आणि त्या स्टॉकची प्राईस किती आहे तीही जास्त असेल, मार्केटमध्ये शेअर्स जास्त असतील, त्याला मल्टिप्लाय केलं जातं आणि तो जो मल्टिप्लिकेशनचा जो काही आकडा असेल तो ज्या कंपनीचा मोठा असेल त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त मानलं जातं. यामध्ये प्रमोटरचं होल्डिंग जे काही असेल ते मायनस केलं जाईल. जर गव्हर्नमेंट कंपनीचं असेल तर गव्हर्नमेंट कंपनीचा जो काही हिस्सा असेल तो मायनस केला जाईल. म्हणजे पब्लिककडे जेवढा त्याचा हिस्सा आहे, जेवढं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, त्यानुसार या कंपनीची आकडेवारी ठरवली जाते. ही बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. BSE सेन्सेक्स असतो आणि हा सेन्सेक्स नावाचा इंडेक्स, म्हणजेच सेन्सेटिव्ह इंडेक्समध्ये 30 कंपन्या लिस्टेड आहेत. तसंच निफ्टीमध्ये टोटल 50 कंपन्या आहेत. Nifty 50 असं म्हटलं जातं. याच्यामध्ये टोटल 50 कंपनीज आहेत. तसं सेन्सेक्समध्ये 30 होत्या, याच्यामध्ये 50 कंपनीज पाहायला मिळतात. निफ्टीचा जर आपण लॉन्ग फॉर्म बघितला तर याला म्हटलं जातं National 50. म्हणजेच निफ्टीमध्ये सुद्धा या 50 कंपन्या सेक्टर वाईज ज्या जास्त मोठ्या आहेत त्या कंपन्यांना याच्यामध्ये लिस्टेड केलं जातं. आता तुम्ही म्हणाल इंडेक्स जर वर खाली होत असेल तर त्याप्रमाणे मार्केटसुद्धा वर खाली होतं. म्हणजेच
तो स्टॉक पर्टिक्युलर वर खाली होतो असा अर्थ होतो का? ऑब्विअसली जे 50 स्टॉक याच्यामध्ये लिस्टेड आहेत ते अपडाऊन होतात, त्याप्रमाणे हा इंडेक्स अपडाऊन होतो, पण इतर सर्व कंपन्या त्याच्या बरोबरच प्रवाहित होतील असं नसतं. आता जनरली याचा अर्थ असा होतो, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, जर या 50 कंपन्या अप जात असतील तर बाकी कंपन्यासुद्धा रिलेटिवली त्याच्याबरोबर अप ट्रेंडमध्येच असणार, पण नॉट ऑल द कंपनीज. याच्यामध्ये काही कंपन्या त्याच्या अपोजिट डाऊनसुद्धा जाऊ शकतात, कारण त्या कंपन्या खूप खराब परफॉर्म करत असू शकतात. जर समजा इंडेक्स खाली जात असेल तर यामधील काही कंपन्या अपोजिट डायरेक्शनने वरसुद्धा जाऊ शकतात, कारण त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला असेल म्हणून लोक त्याच्यामध्ये बाईंग जास्त करतात. आता शेवटी तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की याला वर खाली कोण करतं, इंडेक्स वर खाली कसा जातो? हा जातो स्टॉकमुळे. आणि स्टॉक वर खाली का जातो? कारण त्याला आपण वर खाली करतो. वर खाली याचा अर्थ बाईंग जर वाढलं तर बाईंग प्रेशर वाढल्यामुळे त्याची डिमांड वाढते, डिमांड वाढल्यामुळे स्टॉकची प्राईस वर जाते. जर समजा त्याचा सप्लाय वाढला, लोक सेल करू लागले, जर तुम्हाला वाटलं ही कंपनी चांगली नाही, याचं नुकसान होतं आहे, प्रमोटर पळून जातो आहे, कर्जात कंपनी बुडालेली आहे, अशा अनेक गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा लोक सेल करायला लागतात. माझ्याकडे स्टॉक आहे, मी विकून टाकतो, मला या स्टॉकमध्ये राहायचं नाही, म्हणून मी ते सेल करायला लागतो, ज्यामुळे त्या स्टॉकची प्राईस घसरायला लागते. कारण सेलर जास्त असतात आणि बाय करणारे कमी असतात, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता, इन्व्हेस्ट करू शकता. बेसिकली हे महत्त्वाचं आहे की स्टॉक का वाढतो आहे, का कमी होतो आहे, हे ज्याला समजतं तो स्टॉक मार्केटमध्ये 100% सक्सेसफुल होऊ शकतो, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आशा करतो तुमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ट्रेडिंग कसं करायचं, इन्व्हेस्टिंग कसं करायचं, ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं, तर त्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा, आमचा ॲडव्हान्स टेक्निकल कोर्स जॉईन करू शकता. सोबत जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तरीसुद्धा या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा आहेत, त्यावर क्लिक करा आणि डिमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.